Welcome to the e learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying the subject Management. We are studying unit number three, that is, directing and controlling at supervisory level, having 14 marks in our syllabus. At the end of this video, you will be able to identify the appropriate style of leadership so let's get started. leadership. you can see few personalities who are known to be leaders, isn't it? so these are the few personalities whom we know as a leader. स्टाईलने त्यांची लीडरशिप केलेली आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते लीडर होते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लीडर होते मग हे काय आहे हेच आपण सगळे डिटेलमध्ये बघूया लीडरशिप इज द ॲबिलिटी टू इन्फ्लुअन्स अ ग्रुप ऑफ पीपल टुवर्ड्स द अचिवमेंट ऑफ अ कॉमन प्रीडिटरमाइंड गोल लीडरशिपची बेसिक व्याख्या काय आहे की एखाद्या ग्रुप ऑफ पीपलला इन्फ्लुअन्स करणं कशासाठी तर एक प्री डिटरमाइंड गोल जे आहे ते अचीव करण्यासाठी फॉर एक्झाम्पल मगाशी आपण जे एक चित्र बघितलं महात्मा गांधीजींचं महात्मा गांधी हे लीडर होते इंडियाचे त्यांना आपण राष्ट्रपिता पण म्हणतो आणि त्यांनी काय केलं तर अख्ख्या भारतामधल्या लोकांना इन्फ्लुअन्स केलं फॉर द अचिवमेंट ऑफ अ कॉमन डिटरमाइंड गोल की जे होतं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं इज इट So that is nothing but leadership. You have to influence a group of people towards the achievement of a common predetermined goal. Basically, leadership involves leading people, influencing people, commanding people, and also guiding people, isn't it? So, as a leader, you will be leading the people. So, you to me, Lokanna lead karnarahat. Lead त्यांना इन्फ्लुएन्स करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे बिकॉज अनलेस अँड अंटील वी इन्फ्लुएन्स द ग्रुप ऑफ पीपल दे वोन्ट फॉलोअर्स ते आपले ऐकणार नाहीत आणि ते आपल्या मागे राहणार नाहीत काही वेळेस तुम्हाला त्यांच्यावरती कमांड पण दाखवावी लागेल किंवा अधिकार गाजवावा लागेल आणि त्याचबरोबर त्या लोकांना गाईड पण करावं लागेल सो दीज आर द फ्यू पॉइंट्स दॅट लीडरशिप हॅज देन देर आर डिफरंट टाईप्स ऑफ लीडर्स लाईक देर विल बी अ लीडर बाय द पोजिशन ॲचिवड बाय द पोझिशन ॲचिवडचा अर्थ काय आहे एका विशिष्ट पोझिशनला तो असल्यामुळं तो लीडर बनतो फॉर एक्झाम्पल आपले राष्ट्रपती आहेत किंवा पंतप्रधान आहेत हे आपले लीडर्स आहेत कशामुळं बिकॉज दे हॅव अ सर्टन पोझिशन इन द नेशन आपल्या देशामध्ये एक त्यांना सर्टन पोझिशन असल्यामुळं ते ऑटोमॅटिकली त्या पोझिशनमुळं लीडर झालेले आहेत देर आर लीडर्स बाय पर्सनॅलिटी अँड

एक काहीतरी मॉरल सेट केल्यामुळं काही लोक लीडर होतात कॅन यू गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ अ मॉरल एक्झा लीडर बाय मॉरल एक्झाम्पल द ऑबवियस एक्झाम्पल वी कॅन गिव्ह इज बाबा आमटे की जे त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्यांनी ते आपले लीडर झालेले आहेत देन लीडर बाय पॉवर हेल्ड मग अशी आपण किम जॉंग उनचं चित्र जे बघितलं ही इज अ लीडर बाय द पॉवर हेल्ड किंवा आपण बऱ्याचदा म्हणतो की अमेरिकेचं जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्याकडं सुपर पॉवर असल्यामुळं दे आर द इज इजंट इट सो दे आर द लीडर बाय द पॉवर हेल्ड बाय देम देन इंटलेक्च्युअल लीडर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इज अन ऑब्वियस एक्झाम्पल ऑफ इंटलेक्च्युअल लीडर त्यांच्याकडे एवढी विद्वत्ता होती की ते इंटलेक्च्युअल लीडर आहेत किंवा आपण त्यांना मानतो लीडर बिकॉज ऑफ ॲबिलिटी टू अकम्प्लिश थिंग्स जी गोष्ट काही गोष्ट दिलेली आहे काम दिलेलं आहे ते साध्य करून दाखवण्याने काही लोक लीडर होतात असे बरेच लोक असतात की जे त्यांना काम दिलं की ते काम अचीव करून दाखवतात सो वी कॅन से दोज आर द पीपल वू आर बिकॉज ऑफ लीडर बिकॉज ऑफ द ॲबिलिटी टू अकम्प्लिश थिंग्स देर आर सर्टन स्किल्स विच आर रिक्वायर्ड टू बी अ गुड लीडर लीडर होण्यासाठी काही स्किल्स इम्पॉर्टंट आहेत पहिलं आहे क्लॅरिटी अँड कमिटमेंट टू गोल जे काही गोल आपल्याला अचीव करायचं आहे जे काही आपलं ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी क्लॅरिटी आणि कमिटमेंट म्हणजे ते गोल कसं अरे अचीव करायचं आहे आणि त्याचबरोबर ते अचीव कर करताना कमिटमेंट असणं आपल्या कामाबरोबर हे इम्पॉर्टंट आहे देन ॲक्सेप्टेबिलिटी बाय द फॉलोअर्स आपल्याबरोबर जे लोक काम करत आहेत त्यांनी आपल्याला ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे जर त्यांनी आपल्याला ॲक्सेप्ट केलं तर डेफिनेटली वी कॅन गाईड देम बेटर अँड ॲट द सेम टाईम वी कॅन लीड देम इन अ इफेक्टिव्ह मॅनर देन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे काही मेसेज आपल्याला द्यायचं आहे जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या फॉलोअर्सपर्यंत पोचवायचे आहे ते पोचवताना आपलं कम्युनिकेशन हे इफेक्टिव असणं गरजेचं आहे जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असेल तर डेफिनेटली आपला मेसेज योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचू शकतो आणि त्यांना योग्य डायरेक्शन मिळू शकते इंटरपर्सनल स्किल्स जे लोक आपल्याबरोबर काम करत आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती असणं त्यांच्या गरजा माहिती असणं त्यांची नावं माहिती असणं त्यांच्याबरोबर थोडासा रॅपो डेव्हलप करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित आपल्या जवळ येतील आणि त्या पद्धतीने आपल्याला ॲक्सेप्ट करून ते आपलं कामं करतील इफेक्टिव्ह टास्क मॅनेजमेंट गोल अचीव्ह करत असणारा ज्या काही वेगवेगळ्या -वेग टास्क आपण करतो आहे जी काही कामं करतो आहे त्याचं इफेक्टिव्ह मॅनेजमेंट करणं इम्पॉर्टंट आहे सो दीज आर द फ्यू स्किल्स विच आर रिक्वायर्ड बाय द लीडर्स पुढे जाऊया देर आर डिफरंट स्टाईल्स ऑफ लिडरशिप्स मग अशी जेव्हा मी पहिल्या स्लाईडमध्ये वेगवेगळे लीडर्स दाखवले त्यावेळेस ते लीडर्स मी म्हणालो की वेगवेगळ्या स्टाईल्सनी कामं करणारे होते महात्मा गांधीजी असे होते की त्यांना कुणालाही मारायला आवडलेलं नाही आहे ते मग नेहमी म्हणायचे की एका गालावर मारलं तर पुढचा गाल पुढं करा दुसरा गाल पुढे करा त्याच्या विरुद्ध ॲडॉल्फ हिटलर होता की ज्यांनी फक्त मारहाण करून ती सत्ता काबीज केली होती किंवा तो लीडर होता सो देर आर डिफरंट डिफरंट स्टाईल्स ऑफ लिडरशिप्स आणि हे लिडरशिप स्टाईल्स समजून घेण्यासाठी आपण हे चार क्वाड्रंट समजून घेऊया काय आहेत याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वाय ॲक्सिसला पॉझिटिव्ह साईडला लीडर कंट्रोल आहे आणि वाय ॲक्सिसच्या निगेटिव्ह साईडला पीपल कंट्रोल आहे म्हणजे एका बाजूला लीडरचा कंट्रोल असेल तर दुसऱ्या बाजूला लोकांचा कंट्रोल असेल किंवा आपल्या फॉलोअर्सचा कंट्रोल असेल सिमिलरली एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह साईडला पीपल ओरिएंटेशन आहे आणि त्याच्या निगेटिव्ह बाजूला टास्क ओरिएंटेशन आहे आणि मग हे चार क्वाड्रंट्स चार वेगवेगळ्या वेग स्टाईल्समध्ये दाखवलेले आहेत जो पहिला क्वाड्रंट आहे तो पर्सिवेजिव आहे सेकंड इज डेमोक्रॅटिक थर्ड इज डेलिगेटिव्ह अँड देन फोर्थ इज ऑटोक्रॅटिक आता ह्या ज्या लिडरशिप स्टाईल्स आहेत त्या आपण एक 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 समजून घेऊया ऑटोक्रॅटिक लीडरशिप स्टाईलमध्ये जर आपण बघितलं तर काय दिसतंय आपल्याला तर ऑटोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल ही या क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं लीडर कंट्रोल आहे आणि टास्क ओरिएंटेशन आहे म्हणजे काय की ह्या लीडरशिप स्टाईलमध्ये लीडरचा कंट्रोल असणार म्हणजे तो लोकांचं ऐकणार नाही आणि ॲट द सेम टाईम टास्क ओरिएंटेशन असणार म्हणजे त्याला आपली टास्क कंप्लीट करण्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आहे रादर दॅन पीपल म्हणजे लोकांचा जास्ती विचार न करता त्यांनी आपल्या कामाला महत्त्व दिलेलं आहे या लीडरशिप स्टाईलमध्ये ओके सो इन ऑटोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल लीडर मेक्स डिसिजन विदाउट द रेफरन्स ऑफ एनी वन एल्स जास्ती लोकांचा विचार न करता लीडर हा स्वतःचे स्वतः डिसिजन्स घेतो आणि त्याप्रमाणे काम करायला सांगतो हाय डिग्री ऑफ डिपेंडन्सी ऑन द लिडर ह्या केसमध्ये सगळ्या ऑर्डर्स ह्या लिडरकडनंच येणार असल्यामुळं किंवा सगळ्या डिसिजन्स ह्या लीडरच घेतलं असल्यामुळं त्याच्यावरची डिपेंडन्सी ही खूप आहे इट कॅन क्रिएट डिमोटिवेशन अमांग्स द स्टाफ डेफिनेटली जर काहीच आपण आपल्या फॉलोअर्सचं किंवा आपल्याबरोबर काम करणाऱ्या माणसांचं ऐकणार नसू तर ऑटोमॅटिकली जो स्टाफ आहे आपल्या हाताखाली काम करणारा तो डिमोटिवेट होण्याची शक्यता आहे ओके दी एक्झाम्पल्स ऑफ दिस टाईप ऑफ लिडरशिप्स आर ॲडॉल्फ हिटलर अँड किम किमजॉंग उन हे आपल्याला दोघेही माहिती आहेत की हे दोघेही हुकुमशहा आहेत बरोबर आहे हुकुमशहाचाच अर्थ ऑटोक्रॅटिक लीडरशिप की ज्याच्यामध्ये मी सांगेल तेच खरं मी तुम बाकीच्यांचं काहीही ऐकायचं नाही आणि त्यांनी जसं सांगितलेलं आहे लीडरनी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच काम केलं पाहिजे सो दॅट इज ऑटोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल द नेक्स्ट टाईप टाईप ऑफ स्टाईल इज डेमोक्रॅटिक लीडरशिप

आणि त्याचबरोबर ते सगळ्यांचं म्हणणंसुद्धा ऐकून घ्यायचे सो लेट लेटस सी व्हॉट आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस डेमोक्रॅटिक लीडरशिप इन डेमोक्रॅटिक लीडरशिप इट मे हेल्प मोटिवेशन अँड इन्व्हॉल्वमेंट लोकांचा इन सहभाग त्याच्यामध्ये जास्ती असल्यामुळं डेफिनेटली या स्टाईलमध्ये मोटिवेशन जास्ती असतं आणि लोकांची इन्व्हॉल्वमेंटसुद्धा जास्ती असते वर्कर्स फील ओनरशिप ऑफ द फर्म अँड इट्स आयडियाज जे लोक काम करत आहेत त्या कंपनीमध्ये ती कंपनी किंवा ती मॅनेजमेंट त्यांचं ऐकून घेत असल्यामुळं किंवा काही डिसिजन्समध्ये त्यांना इन्वॉल्व करून घेत असल्यामुळं डेफिनेटली त्यांना एक ओनरशिपचं फिलिंग असतं आणि त्यांना आपण दिलेल्या आयडियाजसुद्धा मॅनेजमेंट ऐकत असल्यामुळं जास्ती जवळीक वाटते कंपनीबरोबर इट improves द शेअरिंग ऑफ आयडियाज अँड एक्सपिरियन्सेस विद इन द बिझनेस जे काही आपल्या डोक्यामध्ये आयडियाज येतात किंवा आपले जे काही एक्सपिरियन्सेस आहेत ते आपण अगदी सहजपणे शेअर करू शकतो कारण डेमोक्रॅटिक स्टाईलमध्ये लोकांना महत्त्व आहे आणि लोकांसाठीच ओरिएंटेशन आहे बट ॲट द सेम टाईम इट कॅन डिले डिसिजन मेकिंग कारण डिसिजन हा एकच माणूस घेत नसल्यामुळं त्याच्यामध्ये बरेच लोक इन्वॉल्ड असल्यामुळं समटाईम्स द डिसिजन मेकिंग कॅन बी डिलेड दॅट इज वन ऑफ द डिसएडवांटेज ऑफ दिस टाईप ऑफ लिडरशिप द एक्झाम्पल इज महात्मा गांधीजी द थर्ड स्टाईल ऑफ लिडरशिप इज डेलिगेटिव्ह लिडरशिप स्टाईल डेलिगेटिव्ह लिडरशिप स्टाईलमध्ये जर आपण बघितलं तर पीपल कंट्रोल आहे आणि टास्क ओरिएंटेशन आहे म्हणजे कामाला महत्त्व दिलेलं आहेच पण त्याचबरोबर लोकांना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलेलं आहे लोकांकडं कंट्रोल आहे सो धिस काइंड ऑफ लिडरशिप इज डेलिकेटिव लीडरशिप स्टाईल इन डेलिगेटिव्ह लिडरशिप स्टाईल द लिडरशिप रिस्पॉन्सिबिलिटीज आर शेअर्ड बाय ऑल बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये लिडरशिप दिलेली असते की जेणेकरून ते एकत्र येऊन डिसिजन घेऊ शकतील कारण पीपल कंट्रोल आहे इट कॅन बी व्हेरी युजफुल इन बिझनेसेस वेअर क्रिएटिव्ह आयडियाज आर इम्पॉर्टंट ज्या ठिकाणी क्रिएटिव्ह आयडियाज ह्या महत्त्वाच्या आहेत अशा बिझनेसेसमध्ये या प्रकारची लिडरशिप ही खूप इम्पॉर्टंट ठरते सो उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंट्स ॲडव्हर्टाइजमेंट करत असताना तुमची क्रिएटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे आणि मग तीच त्या ठिकाणी जर ऑटोक्रॅटिक लिडरशिप असेल तर डेफिनेटली जो लीडर आहे त्याच्याच डोक्यातनं सगळ्या आयडियाज येणं शक्य नाही आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पीपल कंट्रोल देऊन टाकला जर सगळ्यांचं आपण ऐकलं सगळ्यांच्या आयडियाज जर आपण शेअर करून घेतल्या किंवा ऐकल्या आणि त्याच्यातनं एखादी छान आयडिया आपण जर चूज केली तर डेफिनेटली द ॲडव्हर्टाईजमेंट कॅन बी मोर इफेक्टिव्ह आणि ज्या असं म्हणून अशा ठिकाणी अशा पद्धतीची लिडरशिप स्टाईल ही महत्वाची ठरते किंवा युजफुल आहे इट कॅन बी हायली मोटिवेशनल ॲज पीपल हॅव कंट्रोल ओवर देअर वर्किंग लाईफ अशा ठिकाणी इथं जे लोक काम करतात ते खूप मोटिवेटेड असतात इट रिलाईज ऑन गुड टीमवर्क डेफिनेटली जास्ती लोक लिडरशिप असल्या जास्ती लोकांचा इन्वॉल्व्ह असल्यामुळं टीमवर्क चांगलं असणं इम्पॉर्टंट असतं इट इज ऑल्सो नोन ॲज लेसिस फेअर किंवा

टाटा ग्रुपचं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या कंपनीमधलं जे काही एन्व्हायरमेंट आहे इट इज व्हेरी मोटिवेशनल बिकॉज पीपल हॅव कनेक्ट विथ द कंपनी अँड दॅट इज व्हाय टाटा ग्रुप इज नोन फॉर अ हेल्दी कल्चर इन द ऑर्गनायझेशन सो दॅट इज डेलिगेटिव्ह लिडरशिप स्टाईल द लास्ट स्टाईल ऑफ लिडरशिप इज परसुएिव्ह ना परसुएसिव्ह लिडरशिप स्टाईलमध्ये लीडर कंट्रोल आहे पण पीपल ओरिएंटेशन आहे म्हणजे डेसिजन्स लीडर घेईल पण लोकांचा विचार करून घेतलेल्या डेसिजन्स असतील सो दॅट इज परसुएझिव्ह लीडरशिप हिअर द लीडर ॲक्ट्स ॲज अ फादर फिगर या ठिकाणी जो लीडर आहे तो एक फादर फिगर म्हणून काम करतो की ज्याच्याकडे बघून आपण मोटिवेट होतो आणि त्या पद्धतीने काम केला जातो परस्युएझिव्ह लीडर मेक्स डिसिजन बट मे कन्सल्ट दी अदर पीपल जे लोक काम करत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर तो काही वेळेस डिसिजन्स शेअर पण करू शकतो आणि त्यांचं मत पण ऐकू शकतो ही बिलीव्स इन द नीड टू सपोर्ट स्टाफ है, जो काही आपला स्टाफ आहे जो की ह्युमन पॉवर आपल्या बरोबर काम करती आहे त्यांना सपोर्ट करण्यामध्ये त्याचा बिलीफ आहे एक्झाम्पल इज मिस्टर आमिर खान पाणी फाउंडेशन जर तुम्हाला माहिती असेल तर पाणी फाउंडेशनमध्ये जे आपण वेगवेगळ्या मोठ्या स्तरावरती हे काम सुरू आहे की जिथं आपण शेतकळी करतो आहे किंवा पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्या ठिकाणी मिस्टर आमिर खान इज हॅविंग धिस काइंड ऑफ लिडरशिप ही शोईंग धिस काइंड ऑफ लिडरशिप की ज्याच्यामध्ये डेसिजन्स आर मोस्टली टेकन बाय हिम ऑर हिज पार्टनर बट ॲट द सेम टाईम ही इज कन्सल्टिंग द अदर पीपल वू आर इन्वॉल्वड इन दॅट पर्टिक्युलर एरिया म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपण काम करायचं असेल तर त्या ठिकाणच्या लोकांना एकत्र करायचं त्यांना मोटिवेट करायचं त्यांच्याबरोबर डिस्कशन्स करायचे आपल्या आयडियाज शेअर करायच्या आणि मग त्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं की जे लोकहितासाठीच आहे सो दॅट इज नथिंग बट अ परस्युएसिव्ह स्टाईल ऑफ अ लिडरशिप नाव आय वॉन्ट यू टू चूज अ लिडरशिप स्टाईल विच बेस्ट फिट्स दीज काइंड ऑफ टीम मेंबर्स आता आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काम करणार आहोत तेव्हा आपल्याखाली काम करणारे जे टीम मेंबर्स आहेत ते या चार कॅटेगरीजमध्ये येऊ शकतात म्हणजे काय आहे की देअर इज अ टीम विच इज केपेबल ऑफ डूईंग द वर्क अँड ऑल्सो विलिंग टू डू द वर्क म्हणजे त्यांना ते काम कसं करायचं आहे हे सुद्धा माहिती आहे आणि त्यांना काम करण्याची इच्छा पण आहे चांगली टीम आहे इझंट इट मग जर अशी टीम बरोबर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही कुठली लीडरशिप स्टाईल अडॉप्ट करणार सांगू शकाल आपण चार लीडरशिप स्टाईल्स बघितल्या पहिली होती ऑटोक्रॅटिक देन डेमोक्रॅटिक डेलिगेटिव आणि परसुएिव या चारही लीडरशिप स्टाईल्स एकदा रिमाइंड करा रिकॉल करा आणि मग सांगा की ह्या चारपैकी अशा पद्धतीची जर टीम असेल वेअर the team members are capable of doing the things and they are also willing to do the things that they have to me. Kutli leadership style use Karanar. Can you? Can you guess? Okay. The answer for the team members who are capable and willing, the leadership style we will adopt is delegative leadership style. Okay.

थोडासा विचार करून सांगा मला सो फॉर दिस काइंड ऑफ अ टीम मेंबर वी विल यूज डेमोक्रॅटिक स्टाईल ऑफ लीडरशिप ओके कारण लोकांना काम कसं करायचं हे माहिती आहे फक्त त्यांची इच्छा नाही आहे मग डेमोक्रॅटिक लीडरशिप स्टाईलमध्ये आपण काय करतो तर लोकांमध्ये मिसळून त्यांना आपण मोटिवेट करतो आणि मग त्यांच्यामधली जी काही विलिंगनेसची पॉवर आहे ती आपण जागरूक करून आपलं काम करून घेतो किंवा आपण ते गोल अचीव करतो तर थर्ड टाईप ऑफ टीम मेंबर्स इज इनकेपेबल बट विलिंग त्यांना काम कसं करायचं हे माहिती नाही आहे बट दे आर विलिंग त्यांना इच्छा आहे काम करण्याची असं असेल तर इनकेपेबल बट विलिंग अशी जर टीम असेल तर कुठली लीडरशिप स्टाईल आपण वापरू येस टेल मी दी आन्सर इज परसवेजिव्ह टाईप ऑफ लिडरशिप कारण लोकांना काम कसं करायचं हे माहीत नाही आहे पण त्यांची इच्छा आहे पाणी साठवण्याची इच्छा तरी आहे पण पाणी कसं साठवायचं हे माहीत नाही आहे मग त्यासाठी मिस्टर आमिर खाननी काय केलं की ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले त्यांनी लोकांना ट्रेन केलं त्यांची कॅपॅबिलिटी वाढवली त्यांचं जे काही नॉलेज नव्हतं ते नॉलेज त्यांना दिलं आणि डेफिनेटली विलिंगच असल्यामुळं त्यांनी हे काम एकदा त्यांना नॉलेज मिळाल्यानंतर छान पद्धतीने करून टाकलं इजंट इट सो दॅट इज द थर्ड टाईप ऑफ टीम मेंबर्स अँड नाव द लास्ट वन दॅट इज द टीम मेंबर्स आर नॉट केपेबल अँड दे आर नॉट विलिंग ॲज वेल त्यांना काम कसं करायचं हे माहीत नाही आणि त्यांची इच्छा पण नाही आहे मग काय करणार आपण येस yes, डेफिनेटली द लास्ट वन विच इज रिमेनिंग दंडुकीशाही किंवा हुकुमशाही ज्याला आपण म्हणतो ऑटोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल की ज्याच्यामध्ये आपण सांगणार त्यांना काम कसं करायचं आणि ते काम करवूनच घेणार राईट सो दॅट इज द लास्ट टाईप ऑफ लिडरशिप दॅट इज ऑटोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल सो जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो तेव्हा आपल्या हाताखाली काम करणारी लोकं ही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात मग ते या चार कॅटेगरीजमध्ये कुठेही पडू शकतील दे आर केपेबल अँड दे आर विलिंग दे आर केपेबल बट दे आर नॉट विलिंग दे आर इनकेपेबल बट विलिंग अँड दे आर इनकेपेबल अँड नॉट विलिंग मग ज्या पद्धतीचे टीम मेंबर्स आहेत त्या पद्धतीची आपल्याला लीडरशिप स्टाईल ॲडॉप्ट करणं हे इम्पॉर्टंट असतं रिमेंबर वन थिंग आपण कधीही नेहमी एकच लीडरशिप स्टाईल घेऊन चालू शकत नाही जशी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने जशी आपली टीम असेल त्या पद्धतीने आपल्याला आपली लीडरशिप स्टाईल चेंज करावी लागेल ओके सो दॅट इज ऑल अबाउट लीडरशिप स्टाईल्स सो नाव बी अ लीडर ओके आता आपण लीडरशिपविषयी सगळं बघितलेलं आहे सगळं समजून घेतलेलं आहे सो नाव इट्स अ टाइम टू बिकम अ लीडर In the next video, we will start controlling. We will study controlling. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.